आज सोलापूर जिल्ह्यामधल्या 5वी ते 12वीच्या शाळा आपण सुरू केलेल्या आहेत। 8वी ते 12वीच्या अगोदर सुरू झालेल्या होत्या, पण आजपासून आपण 5वी ते 8वीच्या पण शाळा सुरू केलेल्या आहेत। आणि यामध्ये जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1980 शाळा आज आपण सुरू करतो आहोत, सुरू झाले असतील आतापर्यंत। मी आज इथं होडगीच्या या माध्यमिक शाळेला भेट दिलेली आहे आणि वर्गावर जाऊन पाहणी केली। सर्व विद्यार्थी मास्क लावून आहेत, सोशल डिस्टन्सिंग पाळत आहेत आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांनी पालकांनी योग्य ते मार्गदर्शन कोरोनाच्या अनुषंगाने केलेलं आहे। सोलापूर जिल्ह्यामधल्या पंढरपूर, माळशिरस, करमाळा अशा 2-4 तालुक्यामध्ये काही गावामध्ये आणखी 5-10 रुग्ण वगैरे आहेत पॉझिटिव्ह, त्यामुळे असे जवळजवळ 50-एक गावामधल्या शाळा आज आपण सुरू केलेल्या नाहीत। कारण शासनाने जे निर्देश दिलेले होते, जे शासन परिपत्रक काढले होते, त्यामधल्या सूचनाच्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे। तर त्या लवकरच तिथले कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह येणं बंद झाल्यानंतर तिथल्या पण शाळा आम्ही सुरू करू। पण उर्वरित संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज शाळा अगदी व्यवस्थितरित्या सुरू झालेल्या आहेत। शाळेमध्ये आम्ही हेल्थ क्लिनिक तयार करायला सांगितलेलं आहे, सॅनिटायझर वापरणे, टेम्परेचर चेक करणे आणि कुठल्या मुलांना काही लक्षणं दिसले तर ताबडतोब त्यांना घरी पाठवणे किंवा डॉक्टरशी संपर्क साधणे या सूचना दिलेल्या आहेत। आजवर होण्यासाठी सर्व शिक्षकांचं 100% लसीकरण करण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व शाळा उत्कृष्टपणे सुरू होण्यासाठी सर्व शिक्षकांना VC मार्फत झूम मीटिंग घेऊन शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि गट शिक्षण अधिकारी यांना त्यांचं मनोबल निर्माण केला, आत्मविश्वास निर्माण केला आणि आज सर्व जिल्ह्यामध्ये शाळा उत्कृष्टपणे सुरू आहेत। मला आनंद वाटतो की साहेबांच्या मार्गदर्शनामुळं आमचा सोलापूर जिल्हा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्रांतीची ज्योत घेऊन एक उत्कृष्ट असा सोलापूर जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता निर्माण होईल अशी मला खात्री आहे। माझे नाव अंजली नागराज कोळी, इयत्ता 7वी अमध्ये शिकत आहे। ऑनलाईन शिकल्यामुळे आम्हाला काहीही समजत नव्हतं, म्हणून आम्ही शाळा सुरू केले आणि सगळे मैत्रीण भेटल्यामुळे आम्हाला अभ्यास खूप छान जातो आहे, म्हणून आम्ही शाळेला येतो आहे दररोजचं।